मुंबई पोलीस कंट्रोल रूमला पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय. समा नावाची महिला एका काश्मीरी तरुणाच्या संपर्कात असल्याची फोन कॉलवरून माहिती दिली आहे आणि दोघे मिळून मुंबईमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची या फोनमधून माहिती देण्यात आली आहे. एटीएसचे अधिकारी मला ओळखतात पण ही माहिती मी तुम्हाला देतोय असं या फोनवरून सांगण्यात आलंय. शोएब नावाच्या तरुणाचा हा फोन असल्याची माहिती कळतीय. मुंबई पोलिसांकडून यासंदर्भात आता अधिक चौकशी सुरू आहे. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. गणेश, मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा हा फोन होता, काय नेमकी आणखी तपशील? नक्कीच, मुंबईला पुन्हा एकदा उडवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे तो केला होता आणि ही धमकी आलेली आहे. आणि या धमकीमध्ये गुजरातची जी समा नावाची तरुणी आहे ती काश्मीरच्या एका तरुणांबरोबर प्रेमसंबंध आहेत आणि या दोघांनी मिळून हा घातपात करण्याचा मुंबईचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा एटीएसचे अधिकारी देखील मला ओळखतात. ही देखील माहिती आहे ती मुंबईच्या कंट्रोल रूमला सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा घातपात करण्याचा प्रयत्न आहे तो अशा धमकीचा फोन आलेला आहे. ठीक, गणेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा हा कट आहे, मुंबई पोलिसांकडून चौकशी या संदर्भातली सुरू आहे. विकासाचा ध्यास म्हणजे